आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुचित्रा, ताईला हॉस्पिटलला सोडायला आले तुझे हँडसम जीजू. मग काय तर, मग तर ताईला लवकर बोलवायला हवं. ताई, ए ताई, बघ बरं कोण आलंय. कोण आलंय? बहिणी कस हे ताई गौरव? अरे काय बघ 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 बघ, तुझे होणारे अहो आले. आई कुठे? बोलवते ना, लगेच बोलवते. मारलं कशाला रे? बोलवते ना. आई, तुझा होणारा लाडका जावाई आलाय बघ. सुचित्रा, फक्त बघत राहणार आहोत की काही बोलणार पण आहोत आपण? अरे तू त्या दोघांना डिस्टर्ब कशाला करतो? ते इशाऱ्यांनी एकमेकांशी बोलत आहेत, कळत नाही का तुला दादा? ओ अच्छा, असं आहे का? सॉरी 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 सॉरी. कळतच नाही बाबा तुला. आखो ही आखो मे इशारा हो. आई गो, आई गो, लवकर येणार का बाहेर? विक्रांतला आहे. नमस्कार. कसं खोटं वागू रे मी तुझ्याशी? मला नाही जमणार. काय झालंय? काय नाही, बाकी बरे आहेत ना तुम्ही? बरी आहे. आई अगं, आई अशी निघून का गेली? हा म्हणजे काही झालंय का? क्रांत, अरे गेले काही दिवस आई अशीच वागतीये. अशीच म्हणजे? अशीच म्हणजे गप्प गप्प असते, नीट रिॲक्ट होत नाही, काही बोलत नाही. पण झालंय काय? माहित नाही. त्या दिवशी रेशमा माझ्या घरी येऊन मला उलट सुलट बोलून गेली. आई चक्क चिडली तिच्यावर, ओरडली तिला. आई युजुअली कधी अशी रिॲक्ट होत नाही रे. पण अशा का वागतायत त्या? माहित नाही आई असं का करते. ते सॉरी ताई, आई असं का करतायत ते नाही सांगू शकत मी तुम्हाला. मला ना आता तिची काळजी वाटायला लागली. आता पण बघ ना, अरे तू घरी येतोस तेव्हा किती भरभरून बोलते ती तुझ्याशी. आता अशीच आत निघून गेली. तिच्या मनात काय चाललंय ना काही कळत नाही. तब्येत ठीक आहे ना? हो, तब्येत ठीक आहे त्यांची. मी बोलून बघते, तुम्ही नका काळजी करू. काळजी तर वाटणारच ना वहिनी, माझी पण आई आहे ती. एक प्रॉब्लेम आहे. काय? नाही म्हणजे संध्याकाळी आई बाबा लग्नाची तारीख ठरवण्यासाठी येणार होते, त्याच काय करायचं? नाही गिरिजा, आईंची तब्येत ठीक नसेल तर ठीक आहे, मी कळवतो घरी.
नको नको, संध्याकाळी काढूया तारीख, बोलवा तुम्ही त्यांना. आई ठीक आहे तो. हा मला ना आईचं कधी कधी काही कळतच नाही, कधी कधी खूप बोलते, कधी कधी काही बोलतच नाही. जाऊ पण जीजू, तुमच्या लग्नाची तारीख आज ठरेल म्हणजे ठरेल, हो की नाही रे? हो जय्यत तयारी करू आपण, या तुम्ही. काय ताई? हा मग तुम्ही सगळ्यांनी यायचं म्हणजे यायचं, हो की नाही रे? अरे किती छळणार त्याला, बास झालं आता. छळतोय विक्रांत, निघूया. निघूया आत्तापासूनच. अहोंची उडी काळजी. अरे वा 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 वा. अरे काय चाललंय तुमचं? विक्रांत त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. चल विक्रांत चल. बाय जीजू. बाय ताई. घे ना मार ना, मार मार. चल विक्रांत चल. बाय चल ताई. ताई बाय. हा ताई बाय. ताई बाय बाय. मज्जा आली ना तुला, मज्जा आली ना चिडून. गिरिजा काय झालंय? काय नाही. काही नाही कसं गिरिजा, मगासपासून बघतो लक्ष नाही तुझं. काय झालंय? खरंच काय नाही विक्रम. आईचा विचार करतेस ना? तिच्या मनात काय चालू आहे ना काहीच कळत नाही. काळजी वाटते रे. काळजी नको करू, आता सगळं ठीक होईल. मला एक प्रश्न पडलाय. काय? मी इथे सकाळी सकाळी का आलोय हा प्रश्न नाही विचारलास तू? अरे हो रे, काय एवढं सकाळी सकाळी मला घ्यायला आला? मी गेले असते ना माझी. नशीब लक्षात आलं तुझ्या. मला तर वाटलं सकाळी सकाळी मला इथे बघून तू त्या मशीन गन सारख्या धडधड धडधड प्रश्न विचारशील. असं करते करे मी. अगं मग त्या प्रश्नांची उत्तरं काय द्यायची याचा पण विचार केला होता मी. बर मग तू मला एवढ्या सकाळी का घ्यायला आला या प्रश्नाचं काय उत्तर आहे? माझ्या होणाऱ्या बायकोला राहत नव्हतं ना माझ्याशिवाय, म्हणून आलोय मी. काही असत तुझ? काही असत सांग ना.